बघूया ते विस्तृत बातम्या. सर्वप्रथम सांगली जिल्ह्याचे आजचे कोरोना अपडेट. सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्ग किंचित कमी होत आहे, मात्र पॉझिटिव्हिटी रेट कमी येत असला तरी नागरिकांनी काळजी घेत राहण्याची गरज आहे. मंगळवारी ग्रामीण भागात 415 तर शहरी भागात 91 आणि महापालिका क्षेत्रात 126 नवे रुग्ण आढळलेत. आज दिवसभरात 632 जणांना बाधा झाल्याचे दिसून आले. आज दिवसभरात झालेल्या RT-PCR चाचणीत 3116 जणांचे स्वॅब तपासले, त्यात 190 जण कोरोनाबाधित आढळले. तर अँटीजेन चाचणीत 6979 जणांचे स्वॅब तपासले, त्यामध्ये 457 जण कोरोनाबाधित आढळले. आज आढळलेल्या 632 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मिरज तालुक्यात 68, आटपाडी तालुक्यात 37, कडेगाव 85, खानापूर 62, पलूस 50, तासगाव 58, जत 30, कवठेमंकाळा 45, शिराळा 7, तर वाळवा तालुक्यात 64 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर महापालिका क्षेत्रात सांगली शहरातील 105 तर मिरजेत 21 जणांना बाधा झाली आहे. सध्या 6447 जणांवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी 828 जण चिंताजनक आहेत. ही होती जिल्ह्यातील कोरोनाविषयी संपूर्ण माहिती.